जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून हायकल लिमिटेड कंपनीतील कामगारांना 16,200 रुपयांचा भरघोस पगार वाढ तसेच विविध सुविधा देणारा करार गुरुवारी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा करार खांदा कॉलनीतील कामगार आयुक्तालयात गुरुवारी झाला आहे. जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि हायकल लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या या करारानुसार कामगारांना 4 वर्षांसाठी 16,200 रुपये, रिटायरमेंटनंतर 2 वर्षांसाठी मेडिकल पॉलिसी, 2 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, सहलीसाठी 7,500, 2,50,000 तसेच जास्त खर्चासाठी पॉलिसी तसेच फेस्टिवल ॲडव्हान्स म्हणून 20,000 रुपये मिळणार आहेत. हा करार खांदा कॉलनीमधील कामगार आयुक्तालयात हायकल लिमिटेड कंपनी पदाधिकारी आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेमध्ये झाला आहे. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, प्रदीप पवार, सहाय्यक कामगार आयुक्त समीर चव्हाण, कंपनीचे HR हेड संचित सिन्हा, विशाल पाटील, डेप्युटी मॅनेजर देवेंद्र पालेकर, युनिट सेक्रेटरी नारायण पाटील, अध्यक्ष प्रशांत कदम, राजेश साळवी, सतीश घरत, नथुराम म्हात्रे, हरीश भोईर, योगेश भोगले, संतोष शिर्के, जीन कार्डोजा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आणि 30 महिन्यापूर्वी संपला. त्यामध्ये जगावर जे संकट आलं आहे कोविडचं, त्याच्यामध्ये साधारणतः 1-1.5 वर्ष त्याच्यामध्ये गेलं आणि मध्ये आणखी एक कंपनीचा जो प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे खरं तर हा करार उशीर झाला. इथंसुद्धा 2 संघटना असताना इथं प्रत्येक वेळेला थोडासा संघर्ष होण्याची वेळ आली, परंतु काही दिवसानंतर ही संघटना किंवा हे कामगार कंपनीच्या प्रोडक्शनसाठी कंपनीला चांगला प्रोडक्शन देण्यासाठी कामगार काम करू शकतात ते व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर व्यवस्थापनाने सुद्धा 2 पाऊल पुढे येऊन अतिशय चांगला करार करण्याचा निर्णय घेतला. या करारानुसार कामगारांना 4 वर्षासाठी 14,000ची पगार वाढ देण्यात आलेली आहे, तर 5व्या वर्षासाठी 16,200 अशी चांगली पगार वाढ. साहेबांचं म्हणजे नेहमी म्हणणं असतं की जितेंद्र पगार 2 पैसे कमी वाढला तरी चालेल, पण मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ती चांगली असली पाहिजे. मेडिक्लेम पॉलिसी 2.5 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी आहे आणि जर एखाद्या कामगाराला 2.5 लाखापेक्षा जास्त खर्च आला तर बफर मेडिक्लेम पॉलिसीची प्रोव्हिजन कंपनीने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कंपनीने आत्तापर्यंत त्यांचं आहे की जर एखाद्या कामगाराला 2.5 लाखापेक्षा खर्च आला तर कंपनीने सर्व खर्च तो आतापर्यंत उचललेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा कंपनी त्या गोष्टीला तयार. अतिशय महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये साहेब की जे कामगार रिटायर झालेत, व्यवस्थापनाने एक चांगला निर्णय घेतला, जे कामगार रिटायर झालेत त्यांना पुढील 2 वर्षासाठी सुद्धा मेडिक्लेम पॉलिसी कंपनी याच्या रिटायर झाल्यानंतर त्यांचा कोणी मेडिक्लेम करावा तर ही चांगली एक पॉलिसी केलेली आहे. बोनस यावर्षी 37,000, पुढच्या वर्षी 39 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 41, बाकी सर्व ज्या एक मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या लक्षात लग्नासाठी बिनव्याजी 2 लाख रुपये कर्ज कामगारांना देण्याचा करारामध्ये, अशा बऱ्याचशा गोष्टी, पिकनिकसाठी 7,500 रुपये, अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या करारामध्ये झाल्यात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.